नमस्कार। माझ्यासारख्या फटाकड्या तोडण्याच्या माणसाला कधी कार्यक्रमाला बोलवायचं नाही असं मी लोकांना सांगतो, कारण कित्येक वेळा पवारचं कुचंबना ही असते की आपण त्याला ज्याला चिरलेलं असतं त्याचा सन्मान करायला लागतो तिथे, आणि मग लोक म्हणतात की आता तुम्ही फार चांगले बोलता, मग तुम्ही टीव्हीवर त्यांना का त्यांचे कपडे उतरवतात। हा प्रसंग माझ्यावर एक वेळा आला पुण्यामध्ये, श्री श्री रविशंकर यांचा नागरिक सन्मान होता, मुख्यमंत्री फडणवीस हस्ते आणि कार्यक्रमाची अध्यक्षता माझ्यावर होती। मी म्हटला त्याच्याच अगोदर एक मोठा एपिसोड एबीपीला रिलीज झाला होता, त्यात त्यांना अक्षरशः आम्ही धारेवर धरून तुम्ही किती नकली काम करताय सगळं सांगितलं होतं, त्यामुळे माझ्यावर इतका चंबडा म्हणजे अशी स्थिती वाईट झाली होती, करावं तर काय करावं। परंतु काही कार्यक्रम असे असतात आयुष्यात ज्या कार्यक्रमाला गेल्यामुळे तुमची इज्जत वाढते आणि आपण काहीतरी शिकायला जातो। पत्रकारांना एक सवय असते, सर सॉरी आमचे संपादक काय, त्यामुळे मी एक थोडं लिमिट क्रॉस करून बोलतो। पत्रकारांना सवय असते, ते ज्ञान देणारे असतात सगळ्या, फक्त ज्ञानच देतात, आणि त्यामुळे आपण जेव्हा स्टेजवर जातो आणि आपण ज्याचा सन्मान आहे, यावेळेला खरोखरच मी पत्रकार म्हणून नाही तर मी याचक म्हणून आलेलो आहे। आणि आज अशोक डॉक्टर अशोकराव बेलखेडे यांचा जो सन्मान आहे, मला वाटतं त्यांचा सन्मान करून पूर्ण व्यासपीठ सन्मानित होतंय, आपण सगळे सन्मानित होतो। आणि दुसरं सर्वात महत्वाचं माझ्या आयुष्यातला हा क्षण, याच्यासाठी मी मानतो की ज्यांना मी पितृतुल्य मानतो असे गिरीश गांधी, त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे। तर आज माझ्या वडिलांच्या नावाच्या पुरस्काराला मी स्टेजवर आहे मुख्य अतिथी म्हणून, मला वाटतं हे आयुष्यात फार कमी लोकांना लाभतं, ते मला लाभलं। विकास, त्याच्यासाठी तुला धन्यवाद। स्टेजवर शिवाजीराव मोघे आहेत, ते आमचे नेता आहेत, आम्ही यवतमाळ जिल्ह्याचे, त्यामुळं फक्त ते आमचे सिनियर आहेत आणि माझ्या प्रत्येक राजकीय लोकांसोबत वेगवेगळे संबंध जरी असले तरी त्या साहेबांसोबत आमचे शिवाजीराव सोबत वेगळे संबंध आहेत, ते घरगुती संबंध, आणि त्यांनी कधी मला पत्रकार मानलं नाही आणि तो घरचा पोरगा म्हणून ते माझ्याशी नेहमी संवाद साधतात। ते यवतमाळला गेलो किंवा ते दिल्लीला आलो किंवा मुंबईला गेलो। श्रीराम पवार साहेब आहेत, सकाळ हा पेपर मी रोज नेटवर वाचतो, त्याचं एक कारण आहे, इतके पेपर येतात त्याला काहीतरी असतं। पण शरद पवारांचा सकाळ असं सगळे लोक म्हणतात, पण त्या पेपरमध्ये शरद पवारांवर सुद्धा ताशेरे ओढलेले असतात, असे शेकडो आर्टिकल मी जेव्हा वाचतो तेव्हा मी त्या संपादकाला सॅल्यूट करतो की एवढी ताकद खरोखरच म्हणजे पत्रकारितामध्ये असणारे पत्रकार जिवंत आहेत का, कारण आज आमच्या फील्डला सुद्धा सर्वात जास्त ग्रहण लागलेलं आहे। आणि आता पत्रकाराबद्दल आपण म्हटला की पत्रकारांच्या मुळे यांनी नशामुक्ती साधन केलं, त्यामुळे पत्रकारांबद्दल एक जोक आहे, तो जोक असा आहे की एक माणूस फार श्रीमंत होता आणि त्याला एक मुलगा होता, तो म्हणाला की माझा मुलगा होणार काय आयुष्यात, मला फार चिंता आहे। त्याचा एक मित्र होता, तो म्हणला तू काहीच काळजी करू नको, तो आता मुलगा कॉलेजमधून आला त्याच्या रूममध्ये काही गोष्टी ठेव आणि आपण त्याला पाहायचं तो मुलगा काय करतो, त्याच्यावरनं म्हणे मी तुला सांगेल तो मुलगा आयुष्यात काय करेल। तो म्हणे काय काय ठेवायचं, तो म्हणला तू एक ब्लॅक लेबलची बॉटल ठेव, दारूची, एक 5000 रुपयाचं बंडल ठेव, कॅटरीना कॅपचा फोटो ठेव आणि गीता ठेव। तो पोरगा आल्याला जे पुचलेल त्याने कळेल की हा पोराचं अध्यात्म आहे की तो पैशा पाठीमागे जाणार वगैरे। तो पोरगा आला, आल्या आल्या त्यांनी कॅटरीना कॅपचा फोटो पाहिला, हाय असं म्हणून पॉकेटमध्ये ठेवला। हे दोघे खिडकीतला पाहत होते, ब्लॅक लेबल उघडली, 2 फूट 5000 रुपयाचं बंडल पॉकेटमध्ये ठेवलं आणि गीता चाळायला लागला। तो म्हणाला आता तू सांग पोरगा काय होणार, म्हणे काळजी करू नको पत्रकार होणार, तो दारू पिईल, पैसे खाईल, सगळ्या गोष्टी करेल आणि मग तुम्हाला ज्ञान देईल। ही स्थिती पत्रकारांची आहे। तरी पण आजच्या कार्यक्रमाला येतो येतो म्हणून न आलेले देवेंद्र फडणवीस, आणि काल रात्री जेव्हा मला कळलं ते नाही येत तेव्हा त्याचंही खापर विकासने माझ्यावर फोडलं,
तुमच्यामुळे नाही आले म्हणे. पण मी म्हटलं मी काही त्यांना बोललो नाही. म्हणे भाऊ तुम्हाला सांगितल्यापासून तुम्ही मला रोज प्रश्न विचारता, देवेंद्रजी येणार का? मी म्हणतो म्हणे हो ते येणार, ते येणार, ते येणार. आणि देवेंद्र जी सोबत एक लागलेला आहे, तेव्हा जे म्हणतात की येणार 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 त्यावेळेला ते येत नाही. पूर्ण म्हणे पाच वर्ष मुख्यमंत्री झाल्यावर ते सारखे म्हणायचे मी येणार मी येणार मिळणार नाही. आता म्हणे मी त्याला तुम्हाला सारखं सांगायचं होतं येणार आहेत ते येणार आहेत येणार आहेत, आणि म्हणे नाही आले. तुम्ही मला विचारलंच नसतं तर बहुतेक ते आले. आज जे उत्सव मूर्ती आहेत आमची अशोक बेलकडे, माणूस आयुष्यात काय करू शकतो? मला पण कधी वाटतं की मी संगीत ऐकायला पाहिजे, नाटके पाहायला पाहिजे, पुस्तके वाचायला पाहिजे खूप, पण मग शेवटी आपण एक कारण सांगतो वेळ नाही राहत, काय करणार, इतका वेळ बिझी असतो कुठे वेळ काढतो. परंतु या माणसाच्या बद्दल जेव्हा वाचलं किंवा ऐकलं पाहिलं तर खरोखरच वाटतं की आपण आपलं आयुष्य बर्बादच करतोय. 24 तासांमध्ये हा माणूस कसं 28 तासाचं आणि 48 तासाचं काम करत असेल काहीच सांगता येत नाही. एका शेतकरी कुटुंबात जन्म झालेला गावात शेतकऱ्याचा मुलगा, वारकरी पंथाचं बाळकडू मिळालं, पुढे मग ते आपले संत परंपरा जे आहे आपल्या इकडे संत गाडगे बाबा, संत वेगवेगळे तुकडोजी महाराज यांची कुठे ना कुठे शिकवण, मग साने गुरुजी, बाबा आमटे, यदुनाथ ठक्के, आजच्या पिढीला ही नावं माहित नाही. आणि त्या पिढीला ती नावं समजावून देण्यासाठी जर कोणी एक मूर्तिमंत मॉडेल असेल तर ते डॉक्टर साहेब. या सगळ्यांचा निचोड जर तुम्हाला पाहिजे असला तर, कारण आता काय 2 मिनिटाचं मॅगी आहे ना, कोणाला वेळ नको, एका झटक्यात सगळं समजायला पाहिजे. तर बाबा आमटे काय आहे, संत परंपरा काय आहे, वारकरी परंपरा काय आहे, साने गुरुजी काय आहे, इंद्रनाथ ठक्के काय, बाबा आमटे काय, गिरीश गांधी काय, हे जर समजायचं असलं तर यांचं काम पहा, म्हणजे त्या सगळ्या लोकांची झलक यांच्या कामात येते. संगीतापासून शिक्षणापर्यंत, शिक्षणापासून शेतीपर्यंत, शेतीपासून पाण्यापर्यंत, पाण्यापासून कॅपॅसिटी बिल्डिंग, हा नवीन शब्द आहे आजकाल कॅपॅसिटी बिल्डिंग, लोकांना वाटतं फार मोठा शब्द आहे कॅपॅसिटी बिल्डिंग. पण आम्ही पण भाषणात पुढे पुढे सेमिनारला गेलो होते, कॅपॅसिटी बिल्डिंग अँड दी सस्टेनेबल गोल्स असे शब्द, ते सगळे धोतांड आहे. ते कॅपॅसिटी बिल्डिंग आणि सस्टेनेबल गोल वर्षानुवर्ष तो माणूस करतोय, कितीतरी वर्ष झाले, आणि त्याला आपण फक्त ते इंग्लिशमध्ये मोठे शब्द वापरल्याने लोकांना ट्रेनिंग देणं. या कोविड पिरियडमध्ये सर्वात मोठा प्रश्न होता की आपल्याला ट्रेंड नर्सेस नव्हत्या, ट्रेंड लोकल नव्हते, मेडिकल स्टाफ नव्हता. असे कॉलेजेस होते ज्या कॉलेज म्हणजे मेडिकल हॉस्पिटल खाटा होत्या, व्हेंटिलेटर्स होते, पण डॉक्टर असून सुद्धा त्यांना सपोर्ट करणारी सपोर्टिंग सिस्टम नव्हती, कारण लगातार काम करून ते थकले. अशा लोकांना त्या काळापासून ते मागच्या 20 वर्षापासून तयार करतायत गावागावात ग्रामीण क्षेत्रामध्ये आदिवासी लोकांना. जर हा माणूस असं आणत असेल तर या माणसाबद्दल काय म्हणावं, त्याला फक्त आपण नतमस्तक. आणि शेवटी समाजात आपण नुसतं स्वागत करून, मी सारखं सांगतो आपण कोणाचं स्वागत करतो, आणि आपल्या अण्णा हजारे हे फार मोठं उदाहरण आहे. त्या अण्णा हजारेचं स्वागत करून 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 त्या माणसाला असा छपास आणि दिकासचा रोग लावला की जो वॉटरशेडचा माणूस होता तो कधी करप्शन, अँटी करप्शन, राजकारण आणि काय झालं त्यांना कळलंच नाही. आणि मग ते गांधी झाले. ते कसे गांधी मला अजूनही कळले. त्याच जर माणसाने आयुष्यभर फक्त वॉटरशेड मॅनेजमेंटच काम केलं असतं तर बहुतेक विदर्भात एकही आत्महत्या झाली नसते. परंतु आपण कित्येक वेळा सन्मान करून त्या माणसाला देव बनवतो आणि मग तो देव बनणारा माणूस तो मनुष्य पण विसरतो आणि मग तो देवत्व त्याला प्राप्त झाल्यावर मग तो देवासारखा बघायला लागतो आणि मग खालीन काम झालं. परंतु अशोक रावांना जेवढे अवॉर्ड्स मिळाले त्या अवॉर्डचे जर लिस्ट वाचत बसलो तर संध्याकाळपर्यंत वेळ मिळाला. एवढे अवॉर्ड मिळून सुद्धा, एवढं सन्मान मिळून सुद्धा तो माणूस आजही ग्राउंडवर आहे. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की गांधीपासून, महात्मा गांधीपासून तर आमच्या गिरीश गांधीपर्यंत जर तुम्हाला कोणाची झलक पाहिजे असेल तर वन विंडो शॉप आहे. आतला एक मॉल आहे, त्या मॉलमध्ये सगळे तुम्हाला दुकान एका लाईन सगळे व्हेरायटी मिळतील. ते अशोकराव. त्यामुळे आपण अशोकरावांचा सन्मान करतो, अशोकरावांबद्दल वाचतो, टाळ्या वाजवतो आणि जातो. आपलं काही समाजाला देणं आहे तर तो एक माणूस डॉक्टर, आज एम एस होता, गायनेकोलॉजिस्ट होता. आज एम एस आणि गायनेकोलॉजिस्ट दिल्लीमध्ये जर तुम्ही पाहिले तर मर्सडीजच्या खाली उतरत नाही, घरात स्विमिंग पूल असलेली घरं असतात. कारण मेडिकल प्रोफेशन हे फार पेईंग प्रोफेशन झालेलं आहे आणि ते स्लॉटर हाऊस आहेत मोठमोठे हॉस्पिटल्स, जिथे तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा तुम्हाला माहित नसतं की तुम्ही जिवंत याल की मृत्यू याल, पण एवढं माहित असतं की तुम्हाला बिल जबरदस्त येणार. पण असं पण हॉस्पिटल असू शकतं भारतात की बाळंतीण झालेली बाई जेव्हा घरी जाते तेव्हा बिलाच्या जागी तिला चोळी आणि लुगडं दिलं जातं, पातळ दिलं जातं,
ही परंपरा की बहीण घरी बाळंतपणाला आली आणि बहिणीला आपण हे सगळं देतोय, ही परंपरा चालवणारा जर डॉक्टर असेल तर त्याला आपण डॉक्टर म्हणूच शकत नाही, तो देवाचंच रूप आहे. संत तुकडोजी महाराजांनी एक फार सुंदर भजन लिहिलं आणि त्या भजन आपण सगळी वाचतो ऐकतो टाळ्या वाजवतो मस्त मंदिरात जाऊन टाळा कुटतो आणि घरी येऊन आपण बसतो. त्या भजनाचा अर्थ किती लोकांनी आयुष्यात उतरवला हे जर पाहायचं असलं तर पुन्हा मी असं प्रार्थना देतो. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, फार फेमस भजन. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, देवर देवर म्हणतो कोणा, भूक लागली या नयना, चहू बाजूंनी बघतो देवा, पाहता तू दिसेना. पुढे म्हणतात ते म्हणून या मागे फिरलो, द्वारी झोपडीत शिरलो, हसून या सांगे मजसी, सांगल्याची तेव्हा तारी, सावळा मुरारी. मंदिरात नाही दिसला माझ्या सावळा मुरारी. मंदिरात आपण देवाला शोधतो, त्या माणसाने मंदिरात नेला, झोपेत केला, झोपेत त्या त्यांनी सांगितलं माझ्या शेजारी पाजारी जे लोक आहेत त्यांची जर मी सेवा केली. माझं मेडिकल प्रोफेशन आहे, मेडिकल प्रोफेशन मध्ये सगळे डॉक्टर शपथा घेऊन येतात, आमचे मंत्री पण शपथा घेतात साहेब आहे, पण ते शपथ घेतल्यावर ते मनातल्या मनातच देवाला म्हणतात की मला माफ करा खोटी शपथ घेतली. पण त्यांना माहित असतं की आपण मंत्रीपद ज्या शपथाची घेतो त्याला मी मराठीत आपल्या फार चांगला शब्द असं खाते तो डिपार्टमेंट किंवा हो जाता खाता हो जाता हिंदीमध्ये. लेकिन महाराष्ट्रात कृषी खाते, उद्योग खाते, म्हणजे जो बसलेला असतो तो खातो, पूर्ण उद्योग खातो, पूर्ण कृषी खातो. हे उदाहरण आता आपल्याला दिसतंय कारण आपल्याकडे सध्या तुमच्या पार्टीचं जर पाहिलं आपण साहेब म्हणजे वाईट पाटील घेऊ नका, मी पहिलेच म्हटलं पडकड बोलतो थोडस करून घ्या. एक स्पीकर याच्यासाठी राजीनामा देतो त्याला पार्टीचा अध्यक्ष व्हायचं असतं, वाटलं फार मोठी पार्टी व्हावी, मग नंतर कळलं की त्याला मंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी स्पीकरचा राजीनामा दिला. पण ते काँग्रेसचे ते केंद्रीय नेतृत्व पण एवढं मूर्ख नाही, त्यांनी त्याला स्पीकरचा राजीनामा दिलेला, अध्यक्ष केला, आता मंत्री बनवत नाही, त्यामुळे ते आधारात केलं. आणि प्रत्येक ठिकाणी आपण जेव्हा पाहतो सरकार बनतं तेव्हा चांगली खाती पाहिजे. चांगली खाती कशी असतात हेच कळते, मलाईदार खाती. गुजरातमध्ये आता राजीनामा झाला, नवीन नाव येत आहेत पुढे, त्यात नितीन पटेलचं नाव आहे. तर नितीन पटेलनी मुख्यमंत्री झाल्यावर 3 महिने चार्जच घेतला नाही, ऑफिसमध्येच गेले नाही, का मला चांगलं खातं नाही. मग त्यांना एक चांगलं खातं दिलं आणि मग ते खाते मिळाल्यावर मग ते. त्यामुळं जेव्हा समाज असा आहे तेव्हा आपण अशोक चव्हाणचं जेव्हा स्वागत करतो तेव्हा त्या अशोक चव्हाणकडनं आपण काही शिकलो पाहिजे. अशोक चव्हाणचं इतकं काम आहे तेवढं आपण नाही करू शकत, ती कॅपॅसिटी देव कोणाकोणाला देतो मी ऐकतो. आणि नशामुक्ती नशामुक्त म्हणाला पत्रकार असतो, मला पण काही वेळापूर्वी म्हणजे कोविड व्हायच्या अगोदर लोक मला वानखेडेच्या जागी बाईनखेडे म्हणायचे, तर मी म्हटलं बाईनखेडे क्यू म्हणे तुम्ही दारू किती हो, पण माझी स्थिती कशी नव्हती घर इकडून पिण्याची. पण शेवटी कोविडमध्ये तेही सुटलं आणि आतापर्यंत म्हणजे मी आज हे पब्लिकली बोलतोय, समोर आमचे पिताजी बसलेले आहेत त्यांच्यासमोर, आणि आता आम्ही मुक्त झाले. आता कधी कॅज्युअली एखाद्या पार्टीमध्ये काहीतरी कारण लोक म्हणायला तयार नाही ना, आपने छोडा लोक का छोडने दे, और एक से क्या होता है और एक पे रुकता का है, ही स्थिती असते. त्यामुळे आता हळूहळू निवृत्त म्हणजे आता गेलोच आहे काय अशी स्थिती झालेली. आणि संगीताचा सुद्धा या माणसाला आपण सगळं बोलू, पण संगीतात आता एका डॉक्टरने एक संगीत उत्सव सुरू करावा, संगीत शाळा सुरू करावी, हे ह्या म्हणजे कितीतरी. आता मग मला आज म्हटलं लय संगीतावर प्रेम, पण वेळ नाही म्हणत काय करणार, सकाळपासून बिझी असतो. पण एवढ्या वेळात सुद्धा हा माणूस संगीतावर वेळ देतो. आणि मग संगीताला थोडंफार मला संगीतावर प्रेम आहे, मी तानसेन आहे, मी तानसेन आहे, चांगलं संगीत ऐकायला मला आवडतं. मग संगीतात जर बोलायला झालं तर संगीतात असंख्य राग आहेत, प्रत्येक रागात काहीतरी वर्ज स्वर असतो, वज्र म्हणजे तो वर्जित स्वर असतो, तो स्वर त्याला रागत नाही, परंतु एक असा राग आहे राग बिलावत, त्यात सगळे स्वर आहेत आणि सगळे शुद्ध स्वर आहेत सारे गम बदलीसा. आता राग बिलावत तुम्हाला सांगायचं असला तर तेरे बिना जिंदगी मी कोई सिकवा तू नाही ते गाणं, किंवा तेरे मेरे मिलन की रायना ती गाणी, किंवा यू हसरतो की राह चाह जो आहे तो गाणी, अशी सुंदर गाणी या रागावर आहेत. जर संगीताच्या भाषेत जर आम्ही अशोक रावण म्हणत असेल मग तुम्ही राग बिलावला, तिथं कुठलाही स्वर वर्जित नाही आणि सगळे शुद्ध स्वर आहे, कुठलेही मिश्रत नाही. इंग्लिश जर म्युझिकवाले कोणी असतं त्याला शार्प सी म्हणतात. असे अशोकराव त्यांचा सन्मान आज आहे, त्या सन्मानाच्या ठिकाणी मी आलोय, हे माझं भाग्य
आज मी इथं काही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आयुष्यात असं काही करणार नाही, कारण मला सारखी भीती असते. मला एकच लोक म्हणतात तुम्ही कोणाला भीत नाही, पण मला माहिती मी कोणाला भीतो, मी माझ्या बायकोला भीतो पॉईंट नंबर वन. दुसरं मला एक फोन आला की मला धुकधुक होते घ्यायचं की नाही घ्यायचं नाही, किती वेळा घेत नाही मग 5 मिनिटांनी करतो, तो म्हणजे गिरीश गांधींचा. जर मला वर्षातून 100 फोन येत असतील तर 100 मधले 2 फोन असे असतात चांगलं केलं सुरू चांगला बोललास, नाही तर मग अरे काय मुलकासारखं बोलतो तुला माहित आहे का ते त्यावेळेला मुख्यमंत्री नव्हते काहीतरी बोलतोस तू सॉरी सॉरी. त्यामुळे असा वचक देणारा माणूस समोर आहे. मी पुन्हा सांगितलं असं भाग्य फार कमी लोकांना वाटतं की ज्याच्या वडिलांच्या नावाचा पुरस्कार आहे, मुलगा स्त्रीवर आहे आणि ते बसलेले आहेत. त्यामुळे इथे जर काही चुका झाल्या असल्या, माझ्या बोलण्यात कुणी दुखावलं असलं, माझ्या बोलण्यात मी काही चुकलो असलो, तर त्या सर्व चुका माझ्या, त्यामुळे याला कोणालाही काही तुम्ही त्रास देऊ नका. आणि चांगलं वाटलं असेल तर ते सगळं आमच्या गिरीश दादांची कृपा सगळे आशीर्वाद, शोकरावांची मोगरावांचे आशीर्वाद आम्हाला, पवार साहेब आहेतच, पवार साहेबांचं माझं जास्त परिचय नाही पण आता आजपासून मला वाटतं परिचय होईल, ऐकून आहो वाचून आहो एकमेकांना बोलून आहो, पण ती अशी मीटिंग झाली पण त्या मीटिंग मध्ये पण ते नाही असं मला वाटतं आणि आता मी पण राहिलो नाही. तर आज तुम्हा सगळ्यांना तुम्ही आलात तुम्ही ऐकलं धन्यवाद. पुन्हा एक वार रिक्वेस्ट, आपण जेव्हा अशोक दादांचा सन्मान करतो तेव्हा काही ना काही त्यांच्या गुणापैकी एक गुण घेऊन जाऊया. असंख्य गुण आहे, एवढं मोठं टोपलं कोणीच घेऊ शकणार नाही, त्यामुळे हातात मावत एवढं घेऊन जा आणि आपल्या परीने जर आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला आपण काही केलं तर तो खऱ्या अर्थाने अशोक नावाचा सन्मान आहे. तो खऱ्या अर्थाने जे विकास आणि भारतीय आणि दोघांनी मिळून हा एवढा प्रपंच रचला आहे त्याला काहीतरी क्रेडिट आहे. आम्ही येऊन बोललो आम्हाला वाटेल की आम्ही बोललो त्याचं काहीतरी सार्थक झालं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.